कुंभोजसह परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती. ओम श्री सिद्धयोगी आद्यगुरु दादा मच्छिंद्रनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ओम श्री विश्वव्यापी महायोगी गुरु गोरक्षनाथांच्या कृपा आशीर्वादाने ओम श्री स स शिवनाथ व जयनाथ महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील पावन भूमीत संतोष महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स स जयनाथ महाराज आध्यात्मिक ध्यान केंद्र येथील मठामध्ये भव्य व दिव्य गुरुदेवांच्या मूर्तींचा आगमन सोहळा, मूर्तीस्थापना, प्रतिष्ठापना व दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दत्तजयंतीचं औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता अश्वरथातून गुरुदेव अभिषेक मूर्ती आगमन, गजराज अंबारीतून गुरुदेवांच्या पादुकांचं आगमन व पालखीतून दत्तगुरु मूर्तींच्या आगमनाची सुरुवात BPC पेट्रोल पंपावरून या भव्य व दिव्य गुरुदेवांच्या मूर्तींचा आगमन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून या आगमन सोहळ्यामध्ये भगवी पताका, डोक्यावर भगवी टोपी, ढोल, ताशे, झांज पथक, रथ, हत्ती, घोडे, सनई, उंट व शासकीय लवाजमा, साक्षात नवनाथांचे जिवंत देखावे, फटाक्यांची आतषबाजी, भजनी मंडळामुळे हा भव्य व दिव्य गुरुदेवांच्या मूर्तींचा आगमन सोहळा पाहण्यासाठी कुंभोत्सव परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सदर पालखी सोहळ्याचं गावात अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केलं. जयनाथ महाराज मठामध्ये या भव्य व दिव्य गुरुदेवांच्या मूर्तींचा आगमन सोहळ्याची सांगता झाली. शनिवारी सालापदाप्रमाणे जयनाथ महाराज मठामध्ये मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दत्तजयंतीनिमित्त वार्षिक महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम व गुरुपेला आदी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. शनिवारी सकाळी ध्वजारोहण, अल्पोपहार, सकाळी 11 वाजता भव्य व दिव्य गुरुदेवांच्या मूर्तीची विधिवत स्थापना व प्रतिष्ठापना, महाआरती, भजनी मंडळाचा कार्यक्रम, फुले बरसा कार्यक्रम, सोंगी भजन, महाआरती, गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम, महाप्रसाद वाटप, दीक्षाविधी, गुरुपेला व सांगत समारंभ आदी धार्मिक कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.